मंडळी, आजचा व्हिडिओ हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे, म्हणजेच रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तर महत्त्वाचा आहेच, शिवाय भविष्यामध्ये जे रेशीम उद्योग करू इच्छितात त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि ज्यांना रेशीमच्या बाजारपेठेसंदर्भात काही शंका असेल, काही दराबाबत माहिती पाहिजे असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी, आपण जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, कारण नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनल संदर्भात तुम्हाला नक्कीच मिळत राहतील. तर मंडळी, माय फार्म या आपल्या चॅनल बरोबर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघूया रेशीम मार्केटचे जे काही दर असतात, म्हणजे जे डेली दर बदलतात, तर वेगवेगळ्या मार्केटचे, म्हणजे जवळजवळ भारतातल्या साऊथ इंडियातल्या मार्केट, साऊथ इंडियामध्येच हे खूप जास्त प्रमाणात आहे, आणि साऊथ इंडियातल्या मार्केटचे आपण मार्केट वाईज रेग्युलर दर आपण बघणार आहोत. तर विषय असा आहे की काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी सेंट्रल सिल्क बोर्ड, मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी एक डॉक्युमेंट लॉन्च केलं. ते डॉक्युमेंटचं नाव होतं एम्पॉवरिंग द स्टेक होल्डर्स ऑफ सेरिकल्चर अँड सिल्क इंडस्ट्री. आणि विषय होता की ककून आणि सिल्क रेट हे SMS द्वारे शेतकऱ्यांपर्यंत, व्यापाऱ्यांपर्यंत किंवा भारतातल्या लोकांपर्यंत पोहोचवणे. तर हे तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहे हे अशा पद्धतीनं हे SMS कोड आहेत आणि ह्या SMS करण्यासाठी नंबर आहे. तर करायचं असं आहे की तुम्हाला एक SMS तुम्हाला पाठवायचा आहे. तो SMS जर तुम्हाला हे वेगवेगळे कोशचे प्रकार आहेत आणि हे त्या प्रकाराला अनुसरून ह्या वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या राज्याला ज्या मार्केटला अनुसरून तुम्हाला हे कोड त्या ह्याच एकाच नंबरला पाठवायचे आहेत. तर तुम्हाला जर कर्नाटकमधलं मार्केटचे रेट पाहिजे असतील तर तुम्हाला हा कोड लिहून तुमच्या मोबाईलमधून या नंबरला पाठवायचा आहे. जर तुम्हाला आंध्र प्रदेशातल्या मार्केटचे जर तुम्हाला दर पाहिजे असतील तर तुम्ही हा कोड लिहून या क्रमांकाला पाठवायचा आहे. असा तशाच प्रकारे तमिळनाडूच्या राज्यातले तुम्हाला जर रेशीम उद्योगाचे जर दर माहिती पाहिजे असतील तर तुम्हाला हा कोड लिहून तशाच प्रकारे या नंबरला पाठवायचा आहे. तर आता बघूया की ज्यावेळेस आपण मेसेज बॉक्स ओपन करतो मोबाईलचा, त्यावेळी या नंबर हा नंबर वर टाईप करायचा. आणि आता आपल्याला आपण आता महाराष्ट्रामधले जर शेतकरी असाल तर तुम्हाला क्रॉस ब्रीड ककून्स प्राईस प्रिव्हेलिंग इन कर्नाटका, कर्नाटकातल्या मार्केटचा तुम्हाला जे काही दर आहे त्या दिवसाचा, तुम्ही आज SMS केला तर आज आहे 16 तारीख, 16 ऑगस्ट, तर 16 ऑगस्टचा दर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर लगेच तत्काळ SMS द्वारे येतो. आता हा दर येतो कसा तो आधी बघूया आणि त्यानंतर SMS कसा पाठवायचा याची डिटेल माहिती घेऊया. तर असा जर हा असा SMS पाठवलेला आहे, आता KA हे कर्नाटकासाठीचा कोड आहे, तर हा या नंबरला पाठवलेला आहे. तर त्या ठिकाणी तारीख येते ॲज ऑन 2/10/2013, जिथे हे सॅम्पल उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. हे ककूनचा म्हणजे कोशाचा प्रकार आहे आणि कुठे, तर रामनगरच्या मार्केटमध्ये कसा दर आहे, तर हा दर येताना तुम्हाला 3 प्रकारे येतो. एक येतो कमीत कमी दर, एक येतो जास्तीत जास्त दर आणि एक येतं ॲव्हरेज दर. म्हणजे जर तुमची क्वालिटी ए ग्रेड सुपर असेल तर तुम्हाला मॅक्सिमम दरानं तुम्हाला मॅक्झिमम दर मिळेल. तुमची क्वालिटी खराब असेल किंवा एक कमी प्रमाणात असेल, म्हणजे कोशचं वजन भरत नसेल, किंवा आता ही क्वालिटी कशी असते, काय असते, ह्याची कॅटेगरी कशी असते, हे मी तुम्हाला एक पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. पण आता जे कोण ऑलरेडी मार्केटला जाऊन आलेले आहेत किंवा ज्यांच्या घरी रेशीम उद्योग आहे त्यांना हे सगळ्या गोष्टी माहीत आहेत, तरीही मी त्याचा व्हिडिओ बनवून तुम्हाला एकदा नक्की कसं डिस्टिंग्विश करायचं की कसा फरक करायचा की कमी क्वालिटी आणि जास्त क्वालिटी. तर कमीत कमी दर या ठिकाणी आता आलेला आहे 324 रुपये पर KG प्रत्येक किलोला,
मॅक्झिमम दर आलेला आहे 470 रुपये पर किलो आणि ह्याचा ॲव्हरेज दर मिळाला आहे 376 रुपये किलो. तर हे अशा प्रकारचे दर तुम्हाला आता येतात. म्हणजे तुम्ही आज जरी SMS करून बघितला तरी तुम्हाला अशा तीन प्रकारे दर येतील. आता कर्नाटकामध्ये जर SMS केला तर रामनगरच्या मार्केटला, मला वाटतं महाराष्ट्रातले बरेच सारे शेतकरी हे रामनगरला जातात किंवा आत्नीचं हे मार्केट आहे तर रामनगरच्या मार्केटवर हे दर निश्चित असतात. म्हणजे जर आता बारामतीच्या मार्केटचे दर असतील तर बारामतीचे दर हे या मार्केटवरून ठरतात. रामनगरच्या किंवा जे मोठं मार्केट असेल त्या ठिकाणाहून हे दर ठरतात. तर आता हा वेगळा आता विषय येते दर वगैरे कसा ठरवायचा. पण जर तुम्हाला ॲक्च्युअल कर्नाटकामध्ये जर जायचं असेल कोच विकण्यासाठी, मोस्टली सगळे शेतकरी जिथे जातात ते रामनगरचं मार्केट, तर तुम्हाला हा क्रॉस ब्रीड ककुन्स प्राईस प्रिव्हेलिंग इन कर्नाटका, याच्या समोरचा जो कोड आहे तो आहे कॅपिटलमध्ये टाईप करायचा आहे. मोबाईलचा मेसेज ज्यावेळेस आपण ओपन करतो त्यावेळी तिथे कॅपिटल COCSBCBKA आणि याच्यामध्ये दोन्हीमध्ये स्पेस सोडायचा आहे, हा टाईप करायचा आहे आणि पाठवायचा आहे 97 31 97 98 99 या नंबरला. आणि तुम्हाला एक दोन सेकंदानंतर हे अशा प्रकारचा SMS तुमच्या मोबाईलवर येईल. हा SMS आल्यानंतर तुम्हाला ह्या तीन कॅटेगरीमध्ये दर दिसेल तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तर कर्नाटकातल्या जे जे काही रेशीम कोषचे मार्केट आहेत त्या ठिकाणचा दर तुम्ही तुमच्या मोबाईलवर मागवू शकता किंवा पाहू शकता. आता विषय असा आहे की सर आम्ही एकदा SMS केला तर आम्हाला रोज दर मिळेल का, तर तसं नाही आहे. तुम्हाला ज्यावेळी दर पाहिजे असेल त्यावेळेस तुम्ही हा SMS करायचा आहे. तर तुम्हाला तशाच प्रकारे कर्नाटकातला दर पाहिजे असेल किंवा आंध्र प्रदेशातला दर पाहिजे असेल किंवा तमिळनाडूतला दर पाहिजे असेल तर मात्र तुम्ही हे त्याच्या ते कोड आपण हे कोड आपण SMS करणार आहोत या नंबरला. आता ही भली मोठी लिस्ट गव्हर्नमेंटनं दिलेली आहे, तर हे आहे तरी काय. तर हे कोर्सचे प्रकार आहेत वेगवेगळे. जसं मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तसर नावाचं रेशीम कोष असतात, तसर नावाचे किडे असतात, टसर म्हणतात त्याला. त्यानंतर इरी रेशीम असतं, मुगा रेशीम असतं आणि आपण जे महाराष्ट्रामध्ये करतो ते असतं मलबेरी रेशीम आणि ते आपण विकतो. जसं तुम्हाला हे पाठीमागचे चित्र दिसत आहेत ना, ते तशा प्रकारचं जे मलबेरी रेशीम असतं, मलबेरी ककून त्याला आपण म्हणतो, ते आपण प्रोडक्शन करतो आणि ते विकतो. तर ह्याचं काय आपल्याला घेणं देणं नाही आता सध्या, कारण कोण करत असेल तर त्यांनी नक्की हे याचे दरसुद्धा तुम्ही बघू शकता. पण दुसरी गोष्ट आपल्याला फोकस करायचं आहे ते येथे करायचं आहे, हे जे आहे कर्नाटक आणि हे जसं की त्यांनी दिलेलं आहे. की परत एकदा मी सांगतो, तुमचा मेसेज बॉक्स उघडायचा आहे, तिथे मोबाईलमध्ये मेसेज बॉक्स उघडायचा आहे, तिथे तुम्हाला कोणाला मेसेज पाठवायचा असं विचारण्यात आलं तर तिथं वर 97 31 97 98 99 हा नंबर टाईप करायचा आहे आणि काय मेसेज पाठवायचा आहे तो SMS टाईप करायचा आहे. ते म्हणजे सर्व कॅपिटलमध्ये टाईप करायचं COCSB एक स्पेस द्यायचा, त्यानंतर BVKA आणि SMS सेंड करून टाकायचा. तर मंडळी तुम्हाला एक दोन सेकंदामध्ये अशा प्रकारचा SMS येईल जेणेकरून तुम्हाला दर तुमच्या मोबाईलवर दिसेल. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या मायफाम या चॅनलवर पाहायचे असतील तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि मला हेही सांगा की तुम्ही जर रेशीम उद्योगाच्या बॅचेस आता घेत असाल तुमच्या शेतामध्ये तर बॅचेसचे स्टेज किती वेळ चालू आहे आणि काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही विचारा, जेणेकरून मी काही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर रेफर करून किंवा काही जे काही मार्गदर्शन तुम्हाला करू शकेन तुमच्या अडचणी सोडवण्याचा नक्की आपण प्रयत्न करूया. तर आपला चॅनल आपल्या मित्रांसोबत शेअर करा, रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत सुद्धा शेअर करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.